जिल्हा स्तरावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी आपणास उपयुक्त अशी माहिती या चॅनलवर मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर असा निबंध पाहणार आहोत, आजची स्त्री. लेख वाचवा, लेख शिकवा हा निबंध लिहून देऊ शकता, यासाठी वेळ पण दिला आहे. स्त्री ही मुळातच परमेश्वराची एक अप्रतिम निर्मिती आहे. स्त्रीच्या अस्तित्वामुळेच संपूर्ण जगाला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. आजच्या स्त्रीनंतर तिच्या सर्व बंधनावर मात करून प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू केलेली आहे. पूर्वीच्या काळी असे म्हटले जायचे की स्त्री जन्म ही तुझी कहाणी, पदरात पाहणं नयनात पाणी. पण हल्लीच्या काळामध्ये फक्त या ओळी पुरताच स्त्रीचे अस्तित्व मर्यादित राहिले नाही. एक काळ असा होता की स्त्रियांची कर्मभूमी आणि कार्यक्षेत्र हे घराच्या आतच मर्यादित होते. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये घरात पुरुषांचेच वर्चस्व दिसत असे. घरातील कोणत्याही प्रकारचे निर्णय पुरुष घेत असे. स्त्रीने फक्त त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढीच तिच्या हातात असे. एकदा निर्णय झाला की त्यावर मतप्रदर्शन देखील करायचे नाही. विविध कार्यालयामध्ये देखील स्त्रिया क्वचित दिसत असत. महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी हे 2-4 मुलीच सर्व सार्वजनिक ठिकाणी चौकात 4 चौकात रस्त्यात किंवा अन्य कुठेही मुली अथवा स्त्रिया मोकळेपणाने बोलताना दिसत नव्हत्या. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची ही अवस्था तर मग उच्च शिक्षणात तर स्त्रियांची अवस्था सांगण्यासारखी नव्हती. उच्च शिक्षणात फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती. पण काळ बदललेला आहे. आजचे दृश्य हे आश्चर्यचकित करणारे आहे. आजच्या स्त्रीला कोणतेच क्षेत्र नवीन राहिलेले नाही. उलट काही क्षेत्रामध्ये तर तिने स्वतःचे वर्चस्व निर्माण केलेले आहे. आजही पुरुष प्रधान आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांनी काही क्षेत्रे पूर्णपणे काबीज करून घेतलेली आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सुरक्षा इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया समर्थपणे जबाबदाऱ्या पेलताना दिसत आहेत. वैद्यक क्षेत्रात, संशोधनाच्या क्षेत्रात आजची स्त्री नेत्रदीपक कामगिरी करत असताना दिसते. इतकेच नाही तर ती प्रसंगी रणरागिणी म्हणून रक्षणही करू शकते. आजची स्त्री प्रतिभा पाटील बनून देशाचे नेतृत्व करू शकते. लता मंगेशकर बनून स्वरावर अधिराज्य गाजू शकते. तर कविता कल्पना चावला बनून सगळं असमंत कवित घेऊ शकते. कधी कधी ती पीटी उषा बनून जीवाच्या आकांताने धावते. तर कधी मदर तेरेसा बनून त्रास असलेल्या आपल्या कवित घेऊन मायेची उब देऊ शकते. वेळ आलीच तर देश संरक्षणासाठी झाशीची राणी म्हणून युद्धात लढण्यासाठीही ती तयार असते. म्हणूनच आजच्या स्त्रीची ताकद प्रचंड वाढलेली आहे. आजची स्त्री शिक्षण घेते, शिक्षण देते, विविध प्रकारच्या नोकरीही करते आणि घराची जबाबदारी उचलते. मुलांचा अभ्यास, मुलांच्या भवितव्याची जडणघडण याचा भार देखील स्त्री समर्थपणे पेलत आहे. एवढ्या सर्व जबाबदाऱ्या पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या स्त्रीने कमावलेली आहे. या सामर्थ्याने तिने या मानवी समाजामध्ये तिचे स्थान कसे अनन्य साधारण महत्त्वाचे आहे हे संपूर्ण समाजाला दाखवून आणि पटवून दिले आहे. खरोखरच या आजच्या आपल्या या स्त्रीला माझे कोटी कोटी नमन. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम सध्या सुरू आहे. निबंध, भाषण त्या संदर्भातले चॅनलवर अपलोड केलेले आहे. चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सर्च करून पहा धनराज बसुडे. आणि अशीच नवनवीन निबंध पाहत राहा. तुम्हाला कोणता निबंध हवा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, तो तुम्हाला दिला जाईल. धन्यवाद.